गडचिरोलीच्या अतिदुर्गम भामरगड तालुक्यात खडतर पूरस्थितीत आदिवासी महिलांची रुग्णसेवा करीत आहेत डॉक्टर अनघा आमटे। गडचिरोली नुसतं नाव उच्चारलं तरी अंगावर काटा येण्याचा आजचा काळ, मात्र स्वतः गोव्यासारख्या आधुनिक प्रदेशात वैद्यकीय शिक्षण घेत स्वतःला आमटे कुटुंबाच्या लोकबिरादरी सेवा प्रकल्पातून सामावून घेत डॉक्टर अनघा दिगंत आमटे यांनी रुग्णसेवा आदिवासी सेवेत उत्तम नाव कमावलं। 2003 या वर्षी त्यांचा विवाह डॉक्टर दिगंत प्रकाश आमटे यांच्याशी झाला। आधी आमटे कुटुंबाची केवळ सामाजिक कीर्ती ऐकून परिचित असताना त्यांच्यासोबत थेट काम करण्याचा त्यांचा अनुभव ऊर्जा देणारा ठरलाय। भामरागड हेमलकसाचा हा भाग पुस्तकातून गप्पातून निरीक्षणापेक्षा स्वतः अनुभवून वेगळेपण देऊन गेल्याचं डॉक्टर अनघा आमटे सांगतायत। सध्या हेमलकसा इथं सुमारे 200 किलोमीटर परिघातील आदिवासी महिलांच्या विविध प्रश्नांसाठी उत्तराचा आधारस्तंभ म्हणून त्यांचं नाव घेतलं जात आहे। मिळेल ती साधनं आणि प्रकल्पानं प्रशिक्षित केलेल्या मनुष्यबळाची सोबत घेत डॉक्टर अनघा आमटे पुढे जात आहेत। सुमारे 20 वर्षांपूर्वी लोकबिरादरी प्रकल्पाच्या या रुग्णालयातील सुविधांची मोठी वानवा होती, मात्र आता उत्तम सुविधांसह डॉक्टर अनघा आमटे महिलांच्या आरोग्य प्रश्नांविषयी तळमळीनं काम करतायत। इथल्या चालीरीती, परंपरा आणि अंधश्रद्धा यांसोबतच भौगोलिक परिस्थितीची जाणीव ठेवत त्यांनी प्रसूती तज्ज्ञ म्हणून आपला ठसा उमटवलाय। गेल्या वर्षभरात त्यांनी 470 प्रसूती शस्त्रक्रिया केल्या असून त्यातील 97% सामान्य प्रसूती शस्त्रक्रिया आहेत, हा त्यांच्या कामाचा एक विक्रमच म्हणावा लागेल। माझं शिक्षण गोव्यात झालं, माझा जन्म पण तिथलाच, MBBS आणि DGO दोन्ही गोवा मेडिकल कॉलेजमध्ये केलं। त्यानंतर एक वर्ष मी काही हॉस्पिटलमध्ये काम केलं, अनुभव घेतला। त्या दरम्यान मॅरेज ब्युरोच्या थ्रू दिगंत आमटेच्या स्थळाबद्दल माहिती कळली। बाबा आमटे आणि डॉक्टर मंदाकिनी, डॉक्टर प्रकाश आमटे, साधनाताई आमटे यांच्या कामाबद्दल तर माहीत होतं। बाबा आमटेंची एकदा भेट पण झाली होती भारत जोडोच्या यात्रेदरम्यान, त्यामुळे ह्या कामाबद्दल प्रचंड आदर आणि कुतूहल होतं। तर अशा व्यक्तींशी सोबत आपल्याला काम करायला मिळेल असं कधी वाटलं नव्हतं। इथल्याबद्दल वाचून माहिती होती की हे जंगलात आहे आणि खूप दुर्गम आहे आणि रस्ता चांगला नाही, सोयीसुविधा नाही, हे सगळं आम्ही दोघं भेटलो, बोलणं झालं आणि मग आम्ही लग्न करायचं ठरवलं। लग्न करून इथे आल्यावर लक्षात आलं की हे जरी दुर्गम असलं आणि रस्त्यांची परिस्थिती आजही खराब असली तरी इथली माणसं खूप चांगली आहे। जे कार्यकर्ते आहेत त्यांनी मला खूप सांभाळून घेतलं, खूप मदत केली इथे स्थिरावण्यासाठी, आणि आईबाबांच्या म्हणजे माझ्या सासूसासऱ्यांचं जे इतक्या वर्षांचं काम आहे, कष्ट आहे, त्याचा आम्हाला प्रचंड फायदा मिळाला त्यांच्या विश्वासाचा। सुरुवातीला मी इथे काम करायला लागले तेव्हा 25-30 डिलिव्हरीज होत होत्या, अडलेल्या बायका म्हणजे खूप वेळानंतर इथे यायच्या, पण इथल्या शाळेतनं शिकून गेलेल्या मुली मग हळूहळू यायला लागल्या। सोनोग्राफी, ब्लड टेस्ट होतात म्हटल्यावर बायका यायला लागल्या, सोयीसुविधा वाढल्या आमच्या हॉस्पिटलमधल्या, तसा पेशंटचा ओघ पण वाढला। 100-150 किलोमीटरवरून आपल्याकडे पेशंट्स येतात, छत्तीसगड तेलंगणामधून पण येतात। आज गेल्या वर्षी 470 झाले आपल्याकडे, ह्या बायका खूप काबाड कष्ट करतात, 97%च्या आसपास नॉर्मल होतात, 2-3% सिझेरियन होतात। फारसे पेशंट आम्ही रेफर करत नाही कारण हे लोक तिकडे जायला बघत नाही, शहराची तणावती वाटते, कोण ओळखीचं नाही असं वाटतं, पण जेव्हा ब्लड नसतं, पेशंटला रक्ताची गरज नसते, तेव्हा त्यांना पाठवण्याशिवाय पर्याय नसतो। मग त्यांना 108 किंवा शासकीय ॲम्ब्युलन्समधनं आम्ही अहेरीला पाठवतो जिथे त्यांचं ऑपरेशन वगैरे होतं सुखरूप होता। आत्ता या क्षणी आपल्याकडे लेबर रूम आहे, ऑपरेशन थिएटर आहे, प्रसूती कक्ष आहे वेगळा त्यांच्यासाठी। त्याशिवाय जे कमी वजनाची बाळं असतात, प्रीमॅच्युअर बेबीज असतात, त्यांच्यासाठी नवजात शिशु विभाग NICU पण आहे। आणि आमच्या मी, माझा नवरा आणि जे आमचे सगळे मेडिकल टीम आहे ते सगळे जितक्या पेशंटना आम्ही मदत करता येईल तेवढं आम्ही करत आहोत।